हाँ नमस्कार, बँकेत आलो ICICI बँक। काय आता काम करून आल्यानंतर आता बँक बंद झाली म्हणता 3 वाजलेले आहेत, आता काय करू माणसं? बँक तर की आपली मजुरी देणार नाही भरून, मशीन टाकत नाही पैसे, आणि शेवटची तारीख आहे आणि ड्यू जर लागला तर याला जबाबदार कोण राहणार आहे? हे ICICI बँक आहे मूर्तिजापूर शाखा। हे प्रायव्हेट बँक असल्यामुळे पैसे जमा करत नाही आहे, तर आता सांगा सरकारी बँका योग्य आहेत की प्रायव्हेट बँका योग्य आहेत? कारण की गावावरून या 20 किलोमीटर आमचं गाव आहे आणि हे बँक मोठ्यापर्यंत आहे 20 किलोमीटर। ICICI कसं या बँकेचं नाव आहे, 3 वाजता बँक बंद झाली, तसं मजूर माणसं असल्यानंतर बँक जर आपले पैसे जमा करत नसेल तर आपण काय करा? जॉईन व्हायचं काही नाही आहे, जॉईन होतो म्हणतात। हे कसं गरीब माणसाची मजाक उडवण्यात अग्रेसर आहेत हे लोक। बँका या सरकारी कर्मचाऱ्यासाठी बनवलेल्या आहेत की सामान्य नागरिकासाठी याचं कोण आज समजत नाही आहे। सामान्य नागरिकांना अशा बँकामध्ये पैसे जमा करायचे असेल एवढी जर त्रास होत असेल तर शासनाने अशा बँकांचे परवाने रद्द करायला पाहिजे आणि अशा बँकांना तडे ठोकायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं?